नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तर्फे आपले सर्वांचं स्वागत आहे। सासवड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक आमचे सहकारी सर्वांनी विजयजी वडने साहेब त्यांच्या समवेत सासवड नगरपालिकेचे चलो माझं मॅडम आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। सासवड नगरपालिकेचे सर्व सन्माननीय अधिकारी प्रतिष्ठान राष्ट्रीय समिति व सासवड नगरपालिकेचे आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत। राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष सन्माननीय इस्माईलजी सय्यद सर, उपाध्यक्ष प्रवीणजी जगताप, सचिव गोरवणे साहेब, त्याचबरोबर एनसीसी महाराष्ट्र बटालियन, थ्री महाराष्ट्र नेव्ही युनिट, एनसीसी वागरे हायस्कूलचे एनओज हे प्रमुख अतिथीचं स्वागत या ठिकाणी करत आहे। कृपया सासवडच्या नागरिकांना विनंती आहे, प्रमुख अतिथीचं आगमन झाले, कृपया शांतता राखावी। बारावी पर्यंत शिक्षण 1996 SIES कॉलेज मुंबई विद्यापीठ ते नोव्हेंबर 2020 पर्यंत भारतीय सैन्यात सेवा बजावली। जून 1998 मध्ये 19 जम्मू अँड काश्मीर रायफल्स पायदळात कमिशन झाले। जुलै 1999 मध्ये कारगिल युद्धात स्थापन करण्याची कामगिरी बजावली। या कामगिरीबद्दल त्यांना जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ नॉर्दर्न कमांड कंपनी स्थापन करण्यात कुशलतेने वर्चस्वाचे शिखर परत मिळवले। या शौर्य कृतीसाठी या पोस्टला सर्वात संसदेवरील हल्ल्यानंतर युद्धासारख्या परिस्थिती दरम्यान आप पराक्रम पंजाब मधील आयबी येथे 5 सक्रिय माइन फिल्डर्स टाकण्यात आणि पूर्ण प्राप्त करण्यात यशस्वी। 2000 मध्ये कमांडो स्कूल बेळगाव या ठिकाणी कमांडो प्रशिक्षण पूर्ण, 2000 देवी अहिल्या विद्यापीठ इंदूर या ठिकाणी संरक्षण व्यवस्थापनातील प्रमाणपत्र, 2004 आर्मी वॉल कॉलेज नऊ या ठिकाणी मिलिटरी टॅक्टिक्स अँड डिफेन्स मॅनेजमेंट ऍडव्हान्स कोर्स पूर्ण, 2008 व 2009 आणि व्यवस्थापनातील अभ्यासक्रम पूर्ण, 2012 ASC सेंटर आणि कॉलेज बँगलोर या ठिकाणी असा आपण परिचय या ठिकाणी दिलेला आहे। आम्हाला सार्थ अभिमान आहे की शिवस्मृती प्रतिष्ठान सासवड नगरपालिका राष्ट्रध्वज समितीला आणि आपल्या तमाम सासवड नागरिकांना आजची ही प्रमुख अतिथी लाभली। खरंतर ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता लाखो सैनिक देशाच्या सेनेवरती तैनात असतात आणि वेळ प्रसंगी रक्ताच्या थावर कास पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी घेऊन जावे। सर्वांनी सावधानमध्ये उभं राहायचंय। या भारत देशाला जय।
या ठिकाणी वाघेरे महाविद्यालय 36 महाराष्ट्र पटेल यांच्या वतीने शोकशस्त्र या ठिकाणी केलं जात आहे। शोकशस्त्र ज्या वीरांनी आपल्या भारत मातेच्या स्वाभिमानासाठी आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी बलिदान दिले, वीरांना भारत मातेच्या थोर सुपुत्रांना शिवस्मृती प्रतिष्ठान सासवड नगरपालिका व राष्ट्रध्वज समितीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली। राष्ट्रध्वज वरती जाण्यासाठी लागणारा कालावधी 7 मिनिटे। सर्वांनी हरित क्रांतीचं प्रतीक असलेला आपला हा राष्ट्रध्वज तिरंगा। याच मातृभूमीच्या रक्षणासाठी लाखो मातांनी आपली मुलं या देशासाठी समर्पित केली। याच भारत मातेचे शूर वीर असणारे सर्व वीर ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता देशाच्या सीमेवरती तैनात असतात। झेंडा ऊंचा रहे हमारा सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरों को हर्षाने वाला शान ना इसकी जाए पाए चाहे जान भले ही जाए।
सासवडची भूमी ही शूरवीरांची भूमी, याच भूमीतील अनेक शूरवीरांनी देखील याच मातृभूमीच्या रक्षणासाठी बलिदान दिले। आपल्या सर्वांचा स्वाभिमान, आपल्या सर्वांचा अभिमान असलेला राष्ट्रध्वज, पुरंदरच्या पुण्यभूमीतील समुद्र सपाटीपासून सर्वात उंच असलेला आपला राष्ट्रध्वज, या ध्वजाची उंची 100 फूट, या स्तंभाचे वजन 1.40 टन, ध्वजस्तंभाचा व्यास 1.50 फूट, चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहां सत्य अहिंसक लगता है पग पग डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती हा
व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून सत्ताप्रत अर्पण करीत आहोत। या ठिकाणी संपूर्ण परेडचं निरीक्षण करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रवाना होत आहेत। त्यांच्या समवेत परेड कमांडर निरीक्षणासाठी जात असताना भविष्य संपूर्ण परेडचं निरीक्षण करून प्रमुख अतिथी डायस क्रेता जवान
साइडला शांतता राखा। थर्टी सिक्स महाराष्ट्र बटालियन प्लैटून नंबर एक, प्लैटून नंबर पांच, रीम महाराष्ट्र नेवालिनी, परेड कमांडर शिवानी महाजार, प्लैटून नंबर सहा, सेकंड महाराष्ट्र गर्ल्स बटालियन पीसी चक्का प्रतीक प्रतीक्षा, कैडेट नंबर सात, सेकंड महाराष्ट्र गर्ल्स बटालियन कैडेट चक्का शुभम शुभदा, यानंतर वाघेरे हाईस्कूल सासवड, वाघेरे महाविद्यालयाचं हे घोष पथक, केनचं पथक, संचलन वाघेरे हायस्कूल, सेकंड महाराष्ट्र गर्ल्स बटालियन चे वाघेरे हायस्कूल सासवड चं पथक, पुरंदर हायस्कूल सासवड परेड कमांडर सृष्टी बाळासो जाधव, पेडो नंबर एक च नेतृत्व करते चक्ताप श्रुती कल्याण, फ्लॅग होल्डर चक्ताप सिद्धी, प्लॅटून नंबर दोन, प्लॅटून कमांडर जगताप संकेत गणेश, फ्लॅग होल्डर फरान ताजुद्दीन इनामदार, प्लॅटून नंबर तीन, प्लॅटून कमांडर पवार दामिनी बन्सीलाल, फ्लॅग होल्डर स्नेहा संतोष शिंदे, प्लॅटून नंबर चार नेतृत्व करताय बोरकर आदिती उमेश, फ्लॅग होल्डर वर्जे राणी, प्लॅटून नंबर पाच चं नेतृत्व करताय काळे समीक्षा सोमनाथ, प्लॅटून नंबर सहा, प्लॅटून कमांडर छत्ताप श्याम अभिमन्यू, प्लॅटून नंबर सात, प्लॅटून कमांडर झेंडे शिवाजी बाडू, प्लॅटून नंबर आठ, उदारे साहिल संतोष, आणि या पाठोपाठ स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची कन्या प्रशाला सासवड, प्लॅटून कमांडर पायल जाधव, फ्लॅग होल्डर साक्षी लामकर, प्लॅटून कमांडर मयुरी किरमे, फ्लॅग होल्डर पायल दुर्वे, आणि प्लॅटून नंबर तीनचं नेतृत्व करते साक्षी अवसरकर। या पाठोपाठ शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे गुरुकुल विद्यालय, शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई, प्लॅटून नंबर एक नेतृत्व करता है श्रेयस, फ्लॅग होल्डर श्रेयस उदय,
स्क्वॉड्रन कमांडर त्रिशा शेंडकर प्लॅटून नंबर 2 चं नेतृत्व करत आहेत श्रीनाथ वावरे त्या पाठोपाठ स्काउट गाईडचं पथक देखील या ठिकाणी उपस्थित आहे याचं नेतृत्व करते मानसी चप्ता फ्लॅग होल्डर आयुष मेत्रे त्या पाठोपाठ शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज सासवड SSC फ्लॅग होल्डर मिथुन मनु याचं नेतृत्व करतोय यश गुथा स्टॅडियम नंबर 2 नेतृत्व करते आहे संस्कृती गायकवाड स्टॅडियम नंबर 3 नेतृत्व करते आहे भरत राजकर स्टॅडियम नंबर 4 आर्या हायस्कूलचं हे वर्ष पथक स्टॅडियम कमांडर जेजे शिवानी बाळू आणि उभारे साहिल संतोष अतिशय सुंदर असं संचलन या ठिकाणी झालेलं आहे पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कौतुक करूयात सासवडकर देशप्रेमी बांधवांना हार्दिक शुभेच्छा भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शूर वीर देशभक्तांना मानाचा मुजरा देशासाठी बलिदान देणाऱ्या देशभक्तांना त्रिवार अभिवादन शिवस्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक स्वर्गीय चंद्रकाका जगताप यांना मनस्वी अभिवादन शिवस्मृती प्रतिष्ठान सासवड सासवड नगरपालिका सासवड व राष्ट्रध्वज समिती सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने शिवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरंदर हवेलीचे कार्यतत्पर आमदार संजयजी चंदुकाका जगताप यांच्या अध्यक्षतेखाली 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन 1 मे महाराष्ट्र दिन हे राष्ट्रीय सण इमानदार सोहळ्यामध्ये साजरे केले जातात या सणाचं वैशिष्ट्य म्हणजे युवकांमध्ये राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती वाढीस लागावी म्हणून या राष्ट्रीय सणाच्या दिवशी सैन्य दलातील उच्च पदस्थ सन्माननीय व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते जसे की लेफ्टनंट मेजर ब्रिगेडियर लेफ्टनंट कर्नल यांच्या शुभा हस्ते ध्वजारोहण केले जाते आज निवृत्त लेफ्टनंट कर्नल माननीय श्री श्रीराम के गाडगे साहेब यांच्या शुभा हस्ते ध्वजारोहण संपन्न झालेले आहे सन्माननीय गाडगे साहेबांचे पुरंदरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये सहर्ष स्वागत संत श्रेष्ठ सोपान काकांच्या पुण्यभूमीमध्ये स्वागत साहित्य सम्राट आचार्य अत्र्यांच्या या कलेकाठी साहेब आपल्या सहर्ष असं स्वागत या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले उपविभागीय अधिकारी पुरंदर उपविभाग सासवड माननीय श्रीमती वर्षा लांडगे मॅडम तहसीलदार पुरंदर सन्माननीय विक्रमजी राजपूत साहेब नायब तहसीलदार सन्माननीय मिलिंद गाडगे साहेब नायब तहसीलदार सन्माननीय महादेव जाधव साहेब नायब तहसीलदार संतोषजी सानप साहेब निवासी नायब तहसीलदार दत्तात्रय गवारी साहेब डीवायएसपी तानाजी बर्डे साहेब PSI संतोषजी जाधव साहेब सन्माननीय भूमी अभिलेख गोपणे साहेब या सन्माननीय विजयदादा कोलते सुनीताताई कोलते डॉक्टर कैलास चव्हाण या मुख्याधिकारी सन्माननीय कैलासजी चव्हाण साहेब या सर्वांचं स्वागत करून पुन्हा एकदा या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना सहर्ष अशा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांच्या ठिकाणी सन्मान होत आहे मी पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार माननीय संजयजी चंदुकाका जगताप साहेब त्याचबरोबर त्यांच्या समवेत या ठिकाणी निवड झाल्याबद्दल तिचाही या ठिकाणी सन्मान होतो आहे समोर सगळे
आदरणीय विजेता कोलते साहेब यांनी विनंती करतो, कृपया आपण डायस वरती यायचे. समोर सर उपविभाग अधिकारी श्रीमती वर्षा तैलांडे साहेब समोर सगळे. ओके, मी आमदार साहेबांना विनंती करतो की आपण श्रीमती वर्षा तैलांडे उपविभाग अधिकारी यांचा देखील या ठिकाणी सन्मान करावा. मॅडम समोर. यानंतर श्री रजपूत साहेब यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. मी साहेबांना विनंती करतो की आपण साहेबांचा सन्मान करावा. यानंतर पोलीस निरीक्षक संतोषजी जाधव साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. साहेब समोर. सासवड नगरपालिकेचे कार्यक्षम सीईओ डॉक्टर कैलाजी चव्हाण साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. साहेब समोर. ओके, आमचे मार्गदर्शक आदरणीय कोलते दादांचा या ठिकाणी सन्मान होतोय. दादा समोर. माझे प्रतिष्ठानच्या वतीनं मी बाजीरावजी जगताप साहेब यांना विनंती करतो, आपला या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर ज्या सेकंड महाराष्ट्र गज बटालियन पुणे थल सैनिक कॅम्प या ठिकाणी निवड झाल्याबद्दल वागिरी रमेश शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. जोरदार टाळ्या वाजून आपण तिचे या ठिकाणी कौतुक करूयात. त्यानंतर सर्व अतिथींना मी विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांना मी नम्र विनंती करतो. नमस्कार आणि जय हिंद. सर्व सासवडवासियांना जय हिंद. प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझे दोन शब्द सुरू करीन याच्या आधी या पूर्ण कार्यक्रमाचे आणि हा जो काही विकास इथे दिसतो आहे त्याचे शिल्पकार स्वर्गीय चंदूकाका जगताप यांना मी अभिवादन करतो आणि त्यांचं स्मरण करतो आणि त्यांच्यापासून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी. मलाही खूप प्रेरणा मिळालेली आहे. शिवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय आमदार संजयजी चंदूकाका जगताप, माननीय सागर दत्तात्रय जगताप सचिव शिवस्मृती प्रतिष्ठान सासवड, माननीय इस्माईल रहमान सय्यद अध्यक्ष राष्ट्रध्वज समिती, माननीय प्रवीण रामचंद्र जगताप पुणे सचिव उपाध्यक्ष समिती आणि मुख्य अधिकारी सासवड नगरपालिका, मी सर्वांचे धन्यवाद तुम्हा सर्वांना देतो की मला या पुण्यभूमीमध्ये तुम्ही बोलवलं आणि इथे सर्वांसमोर मला भाषणाची आणि तुम्हाला तुमच्यासमोर बोलण्याची मला संधी मिळाली. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सासवड नगराला पहिला क्रमांक मिळाल्याबद्दल सर्व सासवडच्या नागरिकांना, नगरपालिकेला आणि नगरपालिकेतल्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा. हे फार प्रेरणादायी आहे आणि गेल्या 7 वर्षामध्ये सासवड नगरपालिकेचा नेहमी नंबर येतो आणि पहिल्या 3 मध्ये असतो हे ऐकून आजूबाजूच्या बाकीच्या जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्रातल्या बाकीच्या शहरांनी याच्यापर्यंत शिकवणूक घेण्यासाठी आहे. 15 ऑगस्ट 26 जानेवारी
हे आपले राष्ट्रीय सण आहेत आणि हे राष्ट्रीय सण अतिशय उत्साहामध्ये आपण साजरे करायला हवे. पण आतापर्यंत मी इतक्या उत्साहामध्ये कुठल्याही ठिकाणी कुठल्याही गावी हे सण साजरे करताना बघितले नाही. स्वर्गीय चंदूकाका जगताप यांनी हा सण इथे सुरू केला. तुम्हा सर्वांना हे करण्यावर करण्यासाठी प्रेरित केलं आणि तुम्ही त्यांच्या हाकेला रिस्पॉन्स देऊन एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा सण दरवर्षी साजरा केला जातो हे बघून फार छान वाटलं. या मोठ्या कार्यक्रमामध्ये सर्वांचा सहभाग आहे आणि हे बाकीच्या लोकांनी ह्याचं अनुकरण करावं असं मला वाटतं. प्रावीण्यप्राप्त विद्यार्थिनी जिला आज बक्षीस मिळालं तिचं अभिनंदन. NCC कॅडेट्स आणि स्काउट्स गाईड्स या कॅडेट्सनी आत्ता इथे अतिशय सुंदर आणि अतिशय नेटकं संचालन केलं. यांचं संचालन बघून मला माझ्या अकॅडमीच्या दिवसांची म्हणजे आठवण झाली. आई पण खूप प्रॅक्टिस करायचो आणि म्हणजे शेवटचा दिवस यायचा त्या दिवशी हे करायला एक वेगळी एनर्जी होती जी आज बघायला मिळाली की या सर्व मुलांमध्ये ज्या ताकदीने ज्या एनर्जीने त्यांनी आज संचलन केलं हे फार फार प्रशंसनीय आहे. प्रजासत्ताक दिनाच्या आता अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत आणि 2 वर्षापूर्वी आपण 15 ऑगस्ट पण आपण 75 वर्ष झाली त्याचा अमृत महोत्सव आपण साजरा केला. या गेल्या 75 वर्षांमध्ये आपल्या देशाने खूप प्रगती केलेली आहे. तुम्हा सर्वांना माहितीच असेल की 2 वर्षापासून नॅशनल डिफेन्स अकॅडमी आपल्या पुणे जिल्ह्यातच आहे खडकवासनामध्ये. या नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये मुलींनाही प्रवेश सुरू झालेला आहे आणि फक्त नॅशनल डिफेन्स अकॅडमी येत नाही तर मुलींना आता तिन्ही सैन्य दलांमध्ये जवानांमध्ये पण भरतीची संधी दिली गेलेली आहे. हे जे पाऊल उचललं गेलं आहे ह्या स्त्री शक्तीच्या बळाने मला ही खात्री आहे तिन्ही सैन्य दलं अजून बळकट होतील. त्यामुळे आज ज्या विद्यार्थ्यांनी शाळेतनं मोठ्या होत आहेत त्यांना स्वप्न जे होतं त्यांचं की मी पण सैन्यात जावं सैन्य दलामध्ये जावं ते पूर्ण करण्याची आता संधी आपल्या तिन्ही सैन्य दलांनी दिलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना लहानपणापासून आपण सैन्य दलामध्ये जावं असं वाटत असतं आणि मलाही खात्री आहे की आज इथे उपस्थित जे विद्यार्थी आहेत NCC स्काउट्समध्ये किंवा जे विद्यार्थी बाहेर उभे होते जे यांना युनिफॉर्ममध्ये बघून त्यांच्यापासून प्रेरणा घेत होते या सगळ्यांना आपण पण सैन्य दलात जावं पोलीसमध्ये जावं याची इच्छा तीव्र इच्छा असेलच. पण कधीतरी कुठेतरी असं की आपण कुठल्या छोट्या गावांमध्ये आहोत आता या जिल्ह्यामध्ये खूप छोटी छोटी गावं आहेत तर आम्ही आपण छोट्या गावांमध्ये आहोत म्हणून आपल्याला ती संधी पूर्णपणे मिळू शकेल का हे जर आपल्या मनामध्ये असं कुठे वाटत असेल किंवा आपण कुठे कमी पडू असं कुठे वाटत असेल तर अशी कुठलीही गोष्ट तुम्ही स्वतःच्या मनात बाळगू नये. कारण सैन्य दलामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातनं छोट्याच्या छोट्या गावातनं लोक येतात त्यांना संधी दिली जाते. माझा जन्म पण आणि शालेय शिक्षण हे एका छोट्या गावातच झालं. पनवेल आणि खोपोलीच्या मध्ये एक छोटस वसाहत आहे रसायनी म्हणून तिकडे मी लहानाचा मोठा झालो आणि हे 80च्या दशकातलं मी बोलतोय. त्यावेळेस इंटरनेट नव्हतं
त्यावेळेस एसटीडी फोन पण नव्हते, फक्त न्यूज पेपर हाच एक कम्युनिकेशनचं साधन होत. पण प्रबळ इच्छा आणि हार्डवर्क या जोरावर तुम्ही सगळं प्राप्त करू शकता. माझ्या कॉलेजच्या शिक्षणानंतर मी सीडीएस उत्तीर्ण होऊन इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये मी रुजू झालो. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की तुमची सैन्यामध्ये जी एंट्री आहे याच्यावर अवलंबून नाही आहे की तुम्ही कुठल्या शहरात आहात, मोठ्या शहरात, छोट्या शहरात किंवा एखाद्या छोट्या गावात आहात. ती त्याच्यावर अवलंबून असते की तुम्हाला किती प्रबळ इच्छा आहे आणि तुमची मेहनत किती आहे. जर तुम्ही स्वतः समोर एक एम ठेवला की मला सैन्यात जायचं आहे, सैन्यात जेव्हा म्हणतो मी तेव्हा तिन्ही सैन्य दल झाली, BSF, CRPF आणि पोलीस दल झालं, तुम्ही कुठेही जायचं तुम्ही जर ठरवलं असेल तर तुम्ही त्याचा व्यवस्थित पाठपुरावा करायला हवा आणि चिकाटीने प्रयत्न करायला हवे. पहिल्या ट्रायलमध्ये किंवा पहिल्यांदा तुम्ही जर क्लिअर नाही शकला तर पुढचा प्रयत्न करायचा. जोपर्यंत तुमच्या वयाची मर्यादा आहे, जोपर्यंत तुम्ही हे सैन्यामध्ये जाण्याची तुम्हाला जे एज लिमिट असतं तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहायचे. मी असे बरेच अधिकारी बघितले जे तिसऱ्या चौथ्या प्रयत्नानंतर जे SSB इंटरव्ह्यू सरने क्लिअर होऊन मग सैन्यात आले आहेत. आणि एवढं करून सुद्धा जर काही कारणास्तव तुम्ही सैन्य दलांमध्ये जाऊ शकला नाही तर निराश न होता तुम्ही दुसऱ्या व्यवसायाकडे त्याच जोमानं आणि त्याच हिरिरीनं सुरुवात करायची. याची शिकवण आम्हाला सैन्यातच दिली जाते. जेव्हा सैन्यामध्ये आमचे इंटरव्ह्यू घेतले जातात आणि जेव्हा इंटरव्ह्यूचा रिझल्ट सांगितला जातो, ते रिझल्ट सांगताना अशा लोकांची यादी सांगितली जाते की जे इथे रिजेक्ट झाले पण पुढे दुसऱ्या व्यवसायामध्ये त्यांनी उत्तुंग भरारी घेतली आणि ते सर्वोच्च स्थानाला पोहोचले. त्यामुळे तिकडनं रिजेक्ट झालेला जो विद्यार्थी असतो डेफिनेटली त्याला थोडंसं वाईट वाटतं, पण तो बाहेर जातो नवीन जोमाने की इथे नाही तर दुसरीकडे त्याच जोमाने आणि त्याच इच्छाशक्तीने काम करीत. सैन्य दलामध्ये जाण्याची संधी ज्यांना मिळते तर सैन्य दलाच्या नोकरीला नोकरी म्हणत नाही, त्याला सर्व्हिस म्हणतात किंवा त्याला सेवा म्हणतात. ही सेवा ह्याकरता म्हणतात कारण ही देशसेवा आहे, बाकीच्या नोकऱ्यांपेक्षा ही वेगळी आहे. आम्ही त्याला वे ऑफ लाईफ म्हणतो किंवा म्हणतो हाऊ मेनी इयर्स यू आर सर्व्ड इन द आर्मी किंवा वेर आर यू सर्विंग. ही सर्व्हिस आहे, इट इज सर्व्हिस टू द नेशन. देशसेवा किंवा राष्ट्रसेवा, पण देशसेवा किंवा राष्ट्रसेवा ही फक्त सैन्य दलांनीच करावी का किंवा आपल्या पोलिसांनीच करावी का, तर असं नाही आहे. हे जे युनिफॉर्म फोर्सेस आहेत ते म्हणून की लकी लोक आहेत की ज्यांना देशाची सेवा करण्याची संधी मिळते, पण प्रत्येक नागरिकाने देशाची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाचं आपापल्या क्षेत्रामध्ये आपापलं जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये आपण आपलं काम सचोटीने आणि त्या नियमांमध्ये जे नियम आहेत आपल्या देशाचे त्या नियमांमध्ये बसून आपण आपलं कार्य सचोटीने करणं हे देशाची सेवा आहे. आणि देशाची सेवा सगळ्यांनी करायलाच हवी, कारण आपलं स्वातंत्र्य जे मिळालं आहे ते स्वातंत्र्य मिळवण्याकरता कितीतरी लोकांनी त्याग केला, त्यांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा स्वातंत्र्य टिकवण्याकरता ज्या लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली
देशाच्या सीमा आहेत त्या सीमांचं सुरक्षा करण्याकरता आपल्या जवानांनी प्राणांची आहुती दिली। जेव्हा आपण आज इथे 26 जानेवारीचा हा सण साजरा करतो आहोत तेव्हा अनेक जवान जे आहेत ते राजस्थानच्या बॉर्डरवर आहेत किंवा जम्मू आणि काश्मीरमध्ये आहेत, अरुणाचलच्या बॉर्डरवर आहेत, समुद्र सपाटीपासून 9,000 फूट 10,000 फूट 18,000 फूट इथे नुसतं राहणंच एक रोजची लढाई आहे। त्यामुळे त्यांचं जे आयुष्य आहे हे रोज ते लढाई लढत आहेत कारण आपण इकडे सुरक्षित राहावं म्हणून। हा माझा स्वतःचा अनुभव आहे कारण मला कारगिलच्या युद्धामध्ये जाण्याची संधी मिळाली, त्याच्या आधी पण आम्ही राहिलेलो आहोत आणि नंतरही राहिलेलो आहोत, त्यामुळे तिथे एक सैनिक कसा राहतो काय परिस्थितीमध्ये राहतो हे आम्हाला माहिती आहे। तर जेव्हा आपण या स्वातंत्र्यामध्ये राहतो आहोत तेव्हा प्रत्येक माणसाचं हे कर्तव्य आहे स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये आपण सचोटीने काम करावं आणि त्याचबरोबर आपलं सामाजिक कार्य पण कर्तव्य पण आहे। आणि मी म्हणेन हे सासवडवासियांना खूप चांगलं माहिती आहे, आपल्याला जो प्रथम पुरस्कार मिळाला आहे स्वच्छतेचा तो फक्त कर्मचाऱ्यांचा सहभाग नाही सर्व सासवडवासियांचा सहभाग आहे आणि त्यांनी हे सामाजिक कार्य कर्तव्य जे आहे ते पूर्ण केलेलं आहे। अशाच प्रकारे पुढे पण तुम्ही तुमचं कर्तव्य बजावत राहा आणि ही जी गोष्ट आहे की आपण आपल्या देशाची सेवा सैन्यात असो किंवा नसो ही करावी हे फक्त आपल्याला 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीलाच आपण याची आठवण ठेवू नये तर ही 365 दिवस जसे लोक सीमेवर आहेत आपले पोलीस बांधव आहेत जे प्रत्येक सणांमध्ये घरात सण असतो पण ते बंदोबस्तामध्ये तुमच्या सुरक्षेमध्ये असतात तर ही जाणीव ठेवून आपण पण ही जाणीव जी देशसेवेची ही 365 दिवस ठेवायला हवी। सासवड ही एक पावन भूमी आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म, सोपान काका महाराजांची संजीवनी समाधी अशा भूमीमध्ये मला इथे येण्याची संधी मिळाली हे माझं खूप मोठं भाग्य आहे। पण ही संधी मला ज्यांनी दिली मी त्यांचे पुन्हा आभार मानतो। माननीय आमदार संजयजी जगताप, माननीय इस्माईल सय्यद सर, डॉक्टर प्रवीण जगताप सर, शिवस्मृती प्रतिष्ठान, राष्ट्रध्वज समिती आणि सासवड नगरपालिका या सर्वांचे मी पुनश्च आभार मानतो। आणि माझे 2 शब्द इथे संपवतो। आता सर्वांना विनंती आहे की माझ्याबरोबर भारत माता की जय 3 वेळा म्हणायचं। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, जय हिंद। नमस्कार। आज या 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पुन्हा एकदा शिवस्मृती प्रतिष्ठान, सासवड नगरपालिका व राष्ट्रीय समिती यांच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा। या कार्यक्रमाला आवर्जून आपल्याला विनंतीला मान देऊन आणि आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे हे मेजर लेफ्टनंट कर्नल श्रीराम के गाडगिळ सर यांचाही मी पुन्हा एकदा आभार मानतो। आणि योगायोग असा की 22 तारखेला आपण श्रीराम प्रभूंची प्राणप्रतिष्ठापना केली आणि योगायोगाने आज आपल्याला श्रीराम हे आपल्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून लाभले त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचा धन्यवाद मानतो। त्याचबरोबर ह्या कार्यक्रमामध्ये सर्व जे काही नगरसेवक असतील, सर्व अधिकारी असतील, सर्व सासवड पुरंदरमधील सर्व नागरिक असतील, त्याचबरोबर ह्याच्यामध्ये संचलन केलेले सर्व स्काउट वगैरे कॉलेजचे, हायस्कूलचे, NCCचे सर्व विद्यार्थी असतील, स्वामी विवेकानंद कन्याशाला प्रशाला असेल, पुरंदर हायस्कूल असेल, गुरुकुल आहे आणि शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, या सर्व विद्यार्थी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग होऊन एकदम शिस्तबद्ध संचलन केलं त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आभार व धन्यवाद मानतो। या कार्यक्रमासाठी ज्यांनी जे काही सहकार्य केलं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद आभार मानतो व येथे थांबतो। धन्यवाद।
धन्यवाद सर्वांना पुन्हा एकदा प्रज चला समोर ओके okay.